केंद्र शासनाच्या संख्याकी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सातव्या आर्थिक गणनेस 26 नोव्हेंबरपासून सुरुवात होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी रुचेश जयवंशी यांनी सातव्या आर्थिक गणनेसंदर्भात माहिती देताना हे काम जिल्ह्याच्या सामायिक सेवा केंद्रामार्फत करण्यात येणार असून आर्थिक गणनेसाठी 575 पर्यवेक्षक 711 प्रगणक लागणार असून 2,28,868 कुटुंबांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणासाठी जिल्हा स्तर आणि तालुका स्तरावर प्रगण आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून मोबाईल ऍपद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणादरम्यान प्रगणक प्रत्येक कुटुंबांच्या घरी कुटुंब प्रमुखांना काही प्रश्न विचारणार असून कुटुंबांची छायाचित्र देखील काढल्यानंतर ही माहिती ऍपवर टाकणार आहे. प्रत्येक कुटुंबाच्या सर्वेक्षणासाठी सर्व्हे मार्फत पडताळणी केली जाणार असून हे काम 3 महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाच्या सांख्यिकी विभागामार्फत 10% कुटुंबाची पडताळणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. याबरोबर आर्थिक गणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले असून प्रगणक आणि कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणासाठी गेल्यानंतर आपले ओळखपत्र गळ्यात ठेवावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.